केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी अमित शहा यांनी भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कोलकात्यामधल्या घरी भेट दिली अमित शहा यांनी सौरव गांगुली यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला अमित शहा आणि सौरव गांगुली यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय पश्चिम बंगाल बंगालमधल्या निवडणुकीदरम्यान सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आता या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट